नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जय हिंद। मी निखिल, आपला मिशन पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अक्षय तृतीयेच्या आणि ईदच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपण टेस्ट क्रमांक 52 ही महत्त्वाची टेस्ट बघत आहोत। तर बघा, पहिला प्रश्न आहे, 1949 कोणत्या प्रादेशिक विद्यापीठाची स्थापना झाली? तर त्याचं उत्तर आहे पुणे। खालीलपैकी कोणत्या थंड हवेचे ठिकाणी रेल्वेने पोहोचता येते? तर याचं योग्य उत्तर आहे माथेरान। पुढचा प्रश्न आहे, पशुप्राणी व वनस्पती यांचे संरक्षण करण्यासाठी संसदेने किंवा वन्यजीव संरक्षण अधिनियम संमत केला? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 1972। मित्रांनो, हा प्रश्न लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचा आहे, बरेचजण यामध्ये चुकतात। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या तरतुदीद्वारे न्यायालयीन हस्तक्षेपाच्या माध्यमातून मूलभूत अधिकारांच्या संरक्षणाची हमी मिळते? तर न्यायालयाचं जो संरक्षण आहे ते 32 आहे। बऱ्याच जणांना माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांनी लक्षात ठेवा। पाचवा प्रश्न, न्यू इंडिया हे वर्तमानपत्र खालीलपैकी कोणत्या देशात सुरू करण्यात आले? तर तुम्हाला माहिती आहे इंग्लंडमध्ये याची स्थापना झाली। तर याची स्थापना कोणी केली हे तुम्ही कमेंट्स करून सांगा, बघूया कोणाकोणाचं अभ्यास जास्त आहे। त्याच्यापेक्षा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता हक्क हा भारतीय संविधानाच्या मूलभूत हक्कात नाही? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, मालमत्तेचा हक्क। हा पूर्वी हक्क म्हणून होता, परंतु तो हक्क म्हणून काढून घेण्यात आलेला आहे। पुढचा प्रश्न, लॉर्ड कर्झनकालीन रॅले आयोग कशाशी संबंधित होता? लॉर्ड कर्झनच्या वेळेस जेव्हा रॅले आयोग काढला होता तो उच्च माध्यमिक शिक्षणवरती आधारित होता। ते 1904 स्थापन करण्यात आलं होतं। पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळा कुठे सुरू करण्यात आली? तर पहिली सैनिकी शाळा ही सातारा येथे सुरू करण्यात आली। तर मित्रांनो माफ करा, त्याच्यासोबत जे स्पष्टीकरण दिलं होतं ते नीट ऐका। बघा, उच्च माध्यमिक शिक्षण सर थॉमस रेल आयोग 1902 लॉर्ड कर्झन यांच्या कालावधीत स्थापन करण्यात आला। यालाच काय म्हणतात, विद्यापीठ आयोग कायदा असं त्याला काय म्हणतात, त्याला म्हटलं जातं। म्हणजे ह्यालाच जे नाव आहे ते विद्यापीठ आयोग असे म्हणतात। तर 1902 याची स्थापना झाली, ठीक आहे, आणि त्याचं पुढं रूपांतर काय झालं, 1904 त्याचं रूपांतर झालं। पुढचा प्रश्न, विद्यापीठ कायदा कधी पारित करण्यात आला? हा प्रश्न आहे, तुम्हाला बोललो मगाशी की 1904 पारित करण्यात आला, 1904 तो कायदा बनवण्यात आला, परंतु त्याची स्थापना जी आहे ती 1902 आहे, हे लक्षात ठेवा, कन्फ्यूज होऊ नका। पुढचा प्रश्न, ज्ञानसिंधू व ज्ञानोदय हे दोन वृत्तपत्र कोणाचे आहेत? तर वीरेश्वर छत्रे यांचे हे प्रश्न आहेत। MPSC परीक्षेमध्ये असे प्रश्न येतात। गवत संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? गवत संशोधन केंद्र हे पालघर या ठिकाणी आहे। सध्याच्या वेळेस हे पालघरमध्ये आहे, पूर्वी ठाणेमध्ये होतं, लक्षात घ्या। पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? कोणती भाषा ही अधिकृत भाषा नाही रे, तुम्हाला याच्यामध्ये सहज समजलं पाहिजे की बाबा मारवाडी भाषा ही अधिकृत भाषा नाही। राजकुमारी अमृता कौर हे कोणत्या मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आल्या होत्या? ते केंद्रीय प्रांत या मतदारसंघातून निवडून आल्या होत्या। पहिले महाविद्यालय 1916 कोणी स्थापन केले? तर पहिले जे महाविद्यालय आहे ते डॉक्टर धोंडो केशव कर्वे यांनी स्थापन केले होते। जगातील सर्वात पहिले व सर्वात जुने संघराज्य कोणते? तर जगातील सर्वात पहिले व सर्वात जुने हे संघराज्य अमेरिका आहे। तर मित्रांनो, हे 15 प्रश्न होते, कसे वाटले, महत्त्वाचे आहेत की नाही हे तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। आणि तुम्हाला जे मी विचारलं होतं त्याचं उत्तर तुम्ही कमेंट करून सांगा की न्यू इंडिया हे वर्तमानपत्र हे कोणत्या ठिकाणी आहे, हे इंग्लंडमध्ये सुरू झालं परंतु ते कोणी सुरू केलं हे तुम्ही काय करा, कमेंट करून सांगा, ठीक आहे। तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।